विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स एंड मैथ अकेडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक्सरसाइज 1.2 यामधला लॉजिकल इक्विवेलेंस पाहणार। काहीच नाही, नो चेंज उलट हा टाइप पहिल्या टाइप ट्रुथ टेबल पेक्षाही सोपा। काउन सोपा तर ह्या ज्या तीन रेषा दिसते ना, यालाच इक्विवेलेंस। ट्रूथ टेबल मध्ये पूर्ण घ्यावं लागते, शेवटला डब्बा, शेवटला कॉलम। मात्र इक्विवेलेंस मध्ये इकडला घ्यायचा या तीन रेषेच्या इकडला, तीन रेषेच्या इकडला, आणि सारखा दाखवाचा म्हणजे पूर्ण घ्यायचं काम नाही। म्हणजे एक डब्बा पहिल्यापेक्षा कमी होतो। सर्वात सोपा टाइप आहे, ज्याला पहिलं ट्रूथ टेबल कंस्ट्रक्शन आलं त्याने सर्वच येते, आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा डेफिनेशन पाठ असेल। पहा, मग मी सुरुवात करून राहिलो। यामध्ये दोनच व्हेरिएबल आहे, म्हणजे ट्रूथ टेबल फार मोठा होणार नाही। पहिला तर महत्वाचा मुद्दा आहे ना, पहिले व्हेरिएबलच लिहायचे। हा झाला पी, हा झाला क्यू। मी रोज सांगत लहान लहान वेचाचे आहे, निगेशन पी आहे तर निगेशन पी लिहा। याच्यासाठी माझा पहिला व्हिडिओ पहा अवश्य। या कॉन्स्ट्रक्शन ऑफ ट्रूथ टेबल त्याच्या डिटेल वर्णन केलंय। मग आता एवढं झालं तर निगेशन पी झाला, आता निगेशन कोणतंच नाही आहे। तर बा लक्षात ठेवा, तो निगेशन पी झाला, क्यू झाला, म्हणजे आपल्याला काय मांडता येते बा? तर बा हाई मांडता येते ना, हाई मांडता येते। तर बा पहिले तर आपण मांडणार आहोत पी आर क्यू, असं एक एक तुकडा वेचाचा कोण कोणत्या नंबरवर येते त्याचं काही घेणं देणं। मग आता एवढं जर झालं असं तर पी आर क्यू झाला। आता मी काय सांगत हाव बा, तेव्हा लक्षात ठेवा, हे मांडून राहिलो निगेशन पी अँड क्यू। अस काय माझं म्हणणं आहे बा, का लक्षात ठेवा, पी आर क्यू इथं आहे, निगेशन पी इथं आहे, म्हणजे या दोघाला जोडणारा अँड आहे। हे दोन्ही आले म्हणजे हे आपण लिहू शकतो। कसं लिहायचं आहे बा, तर पी आर क्यू अस अँड निगेशन पी। बस मला हे म्हणायचं आहे, इक्विवेलेंस मध्ये या तीन रेषेच्या इकडलं लिहा, या तीन रेषेच्या इकडलं लिहा। इकडलंही लिहायचं, इकडलंही लिहायचं, पूर्ण लिहायचं नाही, ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचा। इक्विवेलेंसचा अर्थ होतो नियरली इक्वल टू। तर मग आता एवढं जर झालं असं तर विचार कसा करायचा बा, का दोन्ही व्हेरिएबल आले, निगेशन पी आला, त्याच्यानंतर पी आर क्यू आला, निगेशन पी अँड क्यू म्हणजे इकडला पार्ट आला, इकडला पार्ट पण आला म्हणजे आपलं बरोबर। दोनच व्हेरिएबल आहे तर मी लहानस सूत्र सांगलं, दोन दोन एक एक, मग दोन दोन एक एक भांगळ का हाय तो पुन्हा सांगत आहो। म्हणायचं दोन दोन एक 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 असं। निगेशन पी याचा अर्थ होतो पीच्या पाठीवर बसला तर पी मध्ये पाच, टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी। पी आर क्यू, आर ची व्याख्या सांगते हो, एफ एफ एफ, हाय का एफ एफ, हाय का एफ एफ, हाय का, हे इथं एफ एफ एफ, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू। बस निगेशन पी अँड क्यू, तर निगेशन पी कुठं आहे, इथं आहे। याच्याकडून याच्याकडं पाहायचं म्हणजे इकडून इकडं पाहायचं। अँड ची व्याख्या टी टी टी, हाय का टी टी, हाय का टी टी टी, हाय का टी टी, नाही अदरवाइज फॉल्स। तर इथं लिहायचं अदरवाइज फॉल्स। पी आर क्यू अँड निगेशन पी, पी आर क्यू कुठं आहे तर इथं आहे, निगेशन पी कुठं आहे तर इथं आहे। म्हणजे याच्याकडून याच्याकडं हा सांगते सिक्वेन्स, का याच्याकडून याच्याकडं पहा म्हणजे इकडून इकडं पाहायचं। बोला, बसते डोक्यात का नाही बसत? तर मग आता एवढं झालं असं तर याच्याकडून याच्याकडं म्हणजे इकडून इकडं पाहायचं।
बँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी हाय का टी 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 असं हाय का टी टी नाही आहे अदरवाइज फॉल्स अदरवाइज फॉल्स ठीक आहे पण काय वैशिष्ट्य आहे का बा याच्या इकडला या बोला ठीक आहे आणि याच्या इकडला हाय आता याला नंबर द्यायची एक दोन तीन चार पाच आणि सहा याला राउंड करायचं पाच नंबर म्हणजे हाय सहा नंबर म्हणजे हाय या दोघांमध्ये पायसाल तर बा इथं या पाय तर इथं या पाय इथं या पाय तर इथं या पाय इथं टी आहे तर इथंही टी आहे इथं या पाय तर इथे अर्थबोध या झाला द कॉलम 5 अँड 6 आर आयडेंटिकल जे याच्यात हाय हेच याच्यात आहे हे सारखे आहे म्हणून हे सारखे आणि यालाच म्हणतात इक्विव्हॅलन्स काय याचं बा तुम्ही याचं उत्तर लिहून दाखवत आहो कॉलम 5 अँड 6 असं आयडेंटिकल म्हणून तो स्टेटमेंट पूर्ण लिहा लागते बस एवढं काळजी घ्यायची डोक्यात बसलं का पूर्ण स्टेटमेंट लिहा लागते निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स पी आर क्यू अँड निगेशन पी हे लिहिलं नाही तर अर्धा मार्क कटल म्हणून मा जे सांगलं ते ऐकायचं काही टेन्शन नका घेऊ नाही समजलं असून तो दहा प्रॉब्लेम आहे या प्रश्नात दहा वेळा ऐका दहाही गंध तयार होऊन जाते काही टेन्शन नका घेऊ पहिला प्रॉब्लेम झाला दुसरा पाय पहा मग याच्यातही दोनच व्हेरिएबल आहे दुसरा प्रॉब्लेम सांगत आहोत पी आणि क्यू म्हणजे फार मोठा ट्रूथ टेबल येत नाही इक्विव्हॅलन्स बद्दल बोलायचं तर एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा का बा या तीन रेषेच्या अलीकडलं घ्यायचं पलीकडलं घ्यायचं पूर्ण घ्यायचं नाही सर्वात अगोदर तर आपला पहिला नियम आहे मग व्हेरिएबल घ्या व्हेरिएबल शिवाय होत नाही लहान लहान पद निवडायचे आहे म्हणजे निगेशन पी असा याच्यानंतर लक्षात ठेवा का बा पी आर क्यू पी आर क्यू पी आर क्यू अस ठीक आहे बा त्याच्यानंतर काय आहे तर निगेशन कसंही मांडा तुमच्या मनात येईल तस बरोबरच येणार आहे असं बंधन नाही आहे का कोणतं केव्हा घ्यायचं निगेशन ऑफ पी आर क्यू हा पण झाला आता काय बा ह्या घेऊन टाका निगेशन पी अँड क्यू असं हाय बा ठीक आहे ह्या पण घेऊन जमलं आता काय बात हे पूर्ण घ्या तर मग ह्या पूर्ण घ्यायचं असं तर लिहायचं निगेशन ऑफ पी आर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू असं बोला मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात घ्या का दोनच व्हेरिएबल आहे तर सोपं आणि साधं टेक्निक आहे दोन दोन एक एक कसं म्हणायचं बा तर दोन दोन एक 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 निगेशन पी पीच्या पाठीवर बसला टी असला तर एफ टी असला तर एफ एफ असला तर टी एफ असला तर पी आर क्यू पी आणि क्यू मध्ये आर ची व्याख्या सांगते एफ 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 हाय का एफ एफ हाय का हिचा एफ 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 अदरवाइज ट्रू तर हे नंतर भरा असं निगेशन ऑफ पी आर क्यू तर पी आर क्यू च्या पाठीवर निगेशन बसला तर पी आर क्यू इथं आहे ना निगेशन पाठीवर बसला तर टी चा एफ होतो एफ चा टी होतो तर टी चा झाला एफ टी चा झाला एफ टी चा झाला एफ आणि एफ चा झाला टी ठीक आहे निगेशन पी अँड क्यू
तो निगेशन पी कुठाय इथाय क्यू कुठाय इथाय याचा कडून याचा कडो पाहायचा मदात एंड आहे म्हणजे याचा कडून याचा कड एंड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी हाय का पा टी 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 पहिले भरा हाय का नाही अदरवाइज फॉल्स तो या झाला तुमचा फॉल्स आता पाय निगेशन ऑफ पी और क्यू हे इथ आहे निगेशन पी एंड क्यू हे इथ आहे दोघांच्या मधात और आहे आणि और ची व्याख्या सांगते यप 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 पाय बा यप 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 हाय का यप यप हाय का यप यप नाही अदरवाइज ट्रू आता याले नंबर द्यायचा एक दोन तीन ठीक आहे वन टू वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एवढं पद कोण्या नंबर वर आहे सात हा वाला कुठं आहे तीन वर आहे म्हणजे तीन आणि सात मध्ये जर पाहलं तर इथं यप आहे इथं यप आहे इथं यप आहे इथं यप आहे इथं टी आहे इथं टी आहे इथं टी आहे इथं टी आहे म्हणजे तिसऱ्या नंबरचा कॉलम आणि सातव्या नंबरचा कॉलम तंतोतंत आयडेंटिकल आहे चलो बोलो मग एवढं जर झालं असल तर आपल्याला सांगता येते कॉलम थ्री अँड कॉलम सेवन आर आयडेंटिकल हेन्स इट इज इक्विव्हॅलन्स तर बा हे आवश्यक आहे लिहिणं कसं लिहायचं आहे बा तर इथं लिहायचं आहे कॉलम थ्री अँड सेवन आर आयडेंटिकल हे नका विसरू म्हणून पूर्ण प्रॉब्लेम लिहायचं निगेशन ऑफ पी आर क्यू आर निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन पी मस हे असं उत्तर द्यायचं व्यवस्थित डब्बा बनवायचा या तुमचा इक्विव्हॅलन्सचा दुसरा प्रॉब्लेम चलो बोलो लवकर लवकर समजलं तिसरा पाय पहा मग तिसरा प्रॉब्लेम मध्ये याच्यातही दोनच व्हेरिएबल आहे दोन व्हेरिएबल असला तर फार कठीण नाही जात आणि तीन असलं तर काही कठीण नाही जात लहानस सूत्र आहे पहिले तर व्हेरिएबल लिहायचे पी त्याच्यानंतर लिहायचा क्यू ठीक आहे त्याच्यानंतर मग कसंही लिहा काही अडचण नाही पहा पी आर क्यू या झाला पी आर क्यू ठीक आहे मग काय मग पी एन क्यू या लिहायचा पी एन क्यू असा मग आहे निगेशन याच्या पाठीवर तर थे लिहून टाकायचं पी एन क्यू सोडा तर नाही असा आता आपल्याला डोक्यात आलं लहान सबस उचलले पी उचलला क्यू उचलला पी आर क्यू उचलला पी एन क्यू उचलला निगेशन घ्याय उचलला एवढा आपल्या झाल्यानंतर आता इकडला तुकडा उचलाचा इकडला उचला पहिले तर हे पूर्ण उचलून घ्या ठीक आहे पी अँड पी आर क्यू असा अँड निगेशन पी अँड क्यू असा एवढा पूर्ण उचलला ठीक आहे आता प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही टेन्शन घ्यायचं नाही कल्पना करा का बा तुमच्या उत्तर पत्रिकेत बसलोच नाही बसलं तर सरळ याले नंबर द्यायचा एक दोन तीन चार पाच सहा इथं पाय पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे बा पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे आपल्याला आरामानं बसते तर थे लिहून टाकायचं आपल्याला बिघडते कुठं पी डबल इम्प्लिकेशन क्यू या झाला सात
मात्र या जागेमध्ये एवढा नाही बस नाही टेंशन घ्यायचं एवढ्याचं नाव ठेवलं आपण सहा आणि त्याच्या समोर का आहे बा तो निगेशन याले द्यायचा आठ बस एवढं करायचं आहे म्हणजे उत्तर पत्रिकेत एका रो मध्ये लिहा ज्यावेळेस जागा अपुरी पडते त्यावेळेस नंबरचा वापर करा झालं बाकी काही दम नाही आहे हो माय सोपा साधा आहे थेस कॅसेट वाजवाची दोन दोन एक 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 पी आर क्यू आर ची व्याख्या यप 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 हाय का यप यप हाय का यप 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 अदरवाइज ट्रू अदरवाइज P and Q, and ची व्याख्या T T T, हाय का हाय का हाय का नाही otherwise false बस असं करायचं P and Q च्या पाठीवर निगेशन बसला असं मनात धरायचं निगेशन P and Q सारं जग वाचणार याच्या पाठीवर बसला तर याचं काम आहे खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं T असला तर यप यप असला तर T यप असला तर ती यप असला तर ती ठीक आहे आता पाय पी आर क्यू कुठं आहे हे इथं आहे हे दिसला यावर अँड निगेशन पी अँड क्यू ह्या इथं आहे म्हणजे याच्यात न याच्यात याच्याकडून याच्याकडं पाच आहे इथं बोट ठेवायचं आणि याच्याकडं पाच आहे अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी 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 हाय का नाही अदरवाइज फॉल्स बस हे करायचं पी डबल इम्प्लिकेशन क्यू तर पी आणि क्यू मध्ये पाच डबल इम्प्लिकेशनची व्याख्या सांगते टी 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 यप यप टी 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 पहिले भरा टी हाय का हे इथं यप यप टी अदरवाइज फॉल्स तर इथं भर कर भरून टाकाच फॉल्स आता पाय निगेशन सहा तर सहा ह्या इथं का लिहिणार काही घेणं नाही याचा निगेशन म्हणजे याचा निगेशन यपचा निगेशन काय होईल रे बात टी टीचा काय होईल यप टीचा काय होणार आहे यप आणि यपचा काय होणार आहे टी बस एवढं करा बोला मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या डब्बा तुमचा तयार झाला आता पाय पी डबल इम्प्लिकेशन क्यू कुठं आहे हे इथं आहे याले राऊंड करायचा एवढा कुठं आहे तर एवढा आहे सहा आणि त्याचा निगेशन म्हणजे इथं आला म्हणजे सात आणि आठच्या कॉलम मध्ये पहा तर इथं टी आहे इथं टी आहे इथं यप आहे इथं यप आहे इथं यप आहे इथं यप इथं टी आहे इथं टी आहे म्हणजे हे जर सारखे असल तर हे पण कसे राहील सारखे यालाच इक्विव्हॅलन्स म्हणतात काय याचं बा दी कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल काय याचं होत इथं लिहून राहिलो कॉलम सेवन सेवन अँड एट आर आयडेंटिकल म्हणून असं तीन टिंब द्या पूर्ण स्टेटमेंट लिहा नाही तर मार्क कटल पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन ऑफ पी आर क्यू पी आर क्यू अँड निगेशन पी अँड क्यू असं लिहा तर तुमचं व्यवस्थित येईल बोला तीन प्रॉब्लेम झाले चौथा पहा याच्यातही दोनच तर व्हेरिएबल आहे काहीच तर प्रॉब्लेम नाही आहे याच्यात पहिले लिहायचा पी नंतर लिहायचा क्यू झाला नंतर निगेशन पी आहे निगेशन पी लिहायचं झालं आता काय बा क्यू इम्प्लाईज पी क्यू इम्प्लाईज पी ठीक आहे नंतर पी इम्प्लाईज क्यू P
पी इम्प्लाइज बस असं लिहत जा. आता ह्या पूर्ण लिहून टाका. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी अस पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज हे लिहून टाका. निगेशन पी इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू अस बस ह्या झाला तुमचा डब्बा तयार. आता आपल्याला काही टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे. दोनच व्हेरिएबल आहे तो पटपट म्हणायचं. दोन दोन एक एक दोन दोन एक 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 बस एवढं करायचं आहे. निगेशन पी पी च्या पाठीवर बसला टी असला तर या टी असला तर या एफ असला तर टी एफ असला तर टी क्यू इम्प्लाइज पी क्यू कडून पी कडे पाहायचं आहे. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ हाय का टी एफ हाय का टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू. पी इम्प्लाइज क्यू पी कडून क्यू कडे इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ हाय का टी एफ टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी पी कुठं आहे इथं आहे क्यू इम्प्लाइज पी इथं आहे. म्हणजे याच्याकडून याच्याकडे बरोबर नजर द्यायची. डब्बा बायकला तर गेला भलताच पाहिजे तर चुकलं. पी कडून याच्याकडे पाच आहे. ठीक आहे. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ हाय का टी एफ हाय का हाय का हाय का नाही अदरवाइज ट्रू टी एफ एफ अदरवाइज ट्रू भर भर भरूनच टाकायचं बस. निगेशन पी इम्प्लाइज क्यू निगेशन पी इथं आहे आणि पी इम्प्लाइज क्यू इथं आहे बरोबर डब्याकडे पाहाल तर याच्याकडून याच्याकडे इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ हाय का टी एफ हाय का टी एफ हाय का टी एफ हाय का टी एफ नाही अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू पाम. आता याला नंबर द्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात. या सहाव्या आणि सातव्या कॉलम मध्ये पाहिसाल तर दोन्ही कॉलम सारखे आहे आयडेंटिकल आहे. कसं लिहायचं पाहतो सिक्स अँड सेवन कॉलम आर आयडेंटिकल म्हणून पूर्ण प्रॉब्लेमच लिहायला लागते. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी पी अस इक्विव्हॅलन्स निगेशन पी इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू बस हे झालं तुमचं चौथं. ठीक आहे. पाचवं पा पाचवा प्रॉब्लेम पाहून घ्या. इक्विव्हॅलन्स पी क्यू आर म्हणजे तीन व्हेरिएबल आहे म्हणजे ट्रूथ टेबल मोठा होणार आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे का पी क्यू आर पहिले तर व्हेरिएबलच लिहायचे आहे बाकी काही नाही. पहिला लिहायचा पी दुसरा क्यू तिसरा लिहायचा आर हे झाले तुमचे व्हेरिएबल. नंतर एक एक तुकडा उचलाचा पी आर क्यू पी आर क्यू या झाला. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज आर पी इम्प्लाइज आर या पण झाला. क्यू इम्प्लाइज आर क्यू इम्प्लाइज आर या पण झाला. ठीक आहे. आता पी आर क्यू आहे आर आहे म्हणजे हे पूर्ण घेता येते. ठीक आहे. पी आर क्यू इम्प्लाइज आर आता हे घ्या. पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर हे पण घेत आहे. ह्या वाला घेतला
आपण घेतला नंबर देऊन टाकायची 1 2 3 4 5 6 7 8 बस एवढा परफेक्ट करा लागते. काय सांगलं बघा, 3 व्हेरिएबल साठी लहानस मंत्र लक्षात ठेवा हो. 4 4 2 2 1 1 बस विसरणार नाही. बर बर मनातल्या मनात मनाच 4 4 2 2 2 2 2 1 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
मदत और ची व्याख्या पी आणि क्यू मध्ये पाच इथं पी आणि क्यू आहे तर पी आणि क्यू मध्ये पाच और ची व्याख्या यप 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 हाय का यप यप हाय का हाय का यप यप हाय का हाय का हे हित आहे यप 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 चलो बोलो अदरवाइज ट्रू वर्कन भरून टाकायचं ट्रू बस यानं स्पीड वाढल तुमची यप झाला पी इम्प्लाईज आर म्हणजे पी मध्ये ना आर मध्ये पाच आहे पी आहे ना आर इथं इम्प्लाईज ची व्याख्या टी एफ एफ असं बोट ठेवायचं पी पासून तर आर पर्यंत पाच टी एफ एफ अदरवाइज ट्रू हाय का हाय का टी एफ हाय का टी एफ पाहून घ्या टी एफ एफ हाय का टी एफ हाय का एफ टी आहे आपल्याला टी एफ पाहिजे हाय का हाय का हाय का हाय का नाही अदरवाइज ट्रू या भरून टाका तुम्ही ट्रू बस एवढं करायचं आहे सांगायचं तात्पर्य पाण्यासारख्या डेफिनेशन पाठ करा अळत नाही फक्त मी पहिल्या दिवशी सांगलं होतं का चार डेफिनेशन वर पूर्ण चॅप्टर आहे बाकी काही दम नाही क्यू इम्प्लाईज आर क्यू इम्प्लाईज आर तर मग इम्प्लाईज ची व्याख्या सांगते टी एफ एफ क्यू आणि आर मध्ये पाच आहे क्यू इथ आहे आर इथ आहे हाय का टी एफ हे पाय टी एफ टी एफ टी एफ हे पाय टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज ट्रू भर कर भरून टाका तो वेळ नाही गमवायचा बस चुकण्याचं काही चान्सच नाही एवढं जर झालं असं तर पी आर क्यू इम्प्लाईज आर पी आर क्यू कुठं आहे हे इथं आहे आर कुठं आहे इकडं आहे हे सांगते सिक्वेन्स याच्याकडून याच्याकडं पहा इथं पहा म्हणून याच्याकडून याच्या इम्प्लाईज ची व्याख्या टी एफ एफ हाय का टी एफ पाय टी एफ एफ हाय का टी एफ एफ हाय का टी एफ टी एफ एफ हाय का नाही अदरवाइज ट्रू भरकन भरून टाकायचं ट्रू बस एवढं जर आपण काळजी घेतली तर भरकन होऊन जाते पी इम्प्लाईज आर पी इम्प्लाईज आर हे इथं आहे ठीक आहे क्यू इम्प्लाईज आर क्यू इम्प्लाईज आर बिलकुल बाजू बाजूलेच आहे पी इम्प्लाईज आर आणि क्यू इम्प्लाईज आर मदात आहे अँड अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी 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 हाय का टी 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 हाय का टी 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 बस अदरवाइज फॉल्स हे भराचे फॉल्स असं भरून टाकायचं आहे चलो बोल ठीक आहे आता एवढं जर झालं तर पी आर क्यू इम्प्लाईज आर
पी और क्यू इम्प्लाइज आर इथाई, पी इम्प्लाइज आर एंड क्यू इम्प्लाइज आर इथाई, ठीक आहे. या कॉलम मध्ये पासाल तर कसं दिसत, इथं टी आय इथं टी आय, इथं एफ आय इथं एफ आय, इथं टी आय इथं टी आय, एफ एफ टी टी, एफ एफ टी 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 टी. सांगायचं तात्पर्य का बा, या कॉलम आणि हा कॉलम म्हणजे सातवा आणि आठवा कॉलम है ना, काय लिहायचं आहे, कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल. बस रोज सांगतो माझा जो है ना, काय लिहायचं आहे, कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल, देअर फोर एवढं स्टेटमेंट लिहायचं आहे. बोला समजलं का नाही समजलं, ठीक आहे. जागे पाई मी वर लिहून नाही राहिलो, हे एवढं पाहिजे असं तर दाखवतो. कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल, देअर फोर. बस एवढं आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. ते जर मिटवू, ते जर लिहिलं नाही तर अर्थ काहीच नाही लिहायचं. हे प्रॉब्लेम जशाला स्टेटमेंट आहे ते इथं लिहायचं. झालं, या झाला तुमचा पाचवा. सहावा पाहून घ्या, सहावं स्टेटमेंट पाहून घ्या. याच्यामध्ये तीन व्हेरिएबल आहे, म्हणजे याचा पण ट्रूथ टेबल मोठा येणार आहे. मोठा म्हणजे थोडासा डब्बा मोठा येते, बाकी काही दम नाही राहत, काही घ्यायचं काम नाही आहे. इथं लिहायचं पी, इथं लिहायचं क्यू. पहिले तर पाहतोच नाही, व्हेरिएबल लिहूनच टाकायचे. हायेस्ट का हो, या लिया या लिया या लिया, नंतर जोडत बसा. एवढं का आहे, या एक झाला, पी इम्प्लाइज क्यू, या दुसरा लिहा. आता पी इम्प्लाइज आर, या तिसरा झाला. आता जोडत जा, या पहिले P implies Q and R, असो. आता या P implies Q and P implies R, या दोन टाका. झालं आपलं तयार. आता काय करायचं, मात्र सांगलं तीन व्हेरिएबल असला तर चार चार, दोन दोन एक एक, म्हणत जायचं चार चार. बस भयंकर स्पीड वाढते, दोन 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 दोन, एक 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 एक. क्यू अँड आर, आर ची डेफिनेशन टी टी टी, क्यू आणि आर मध्ये पहा, टी 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 हाय का हाय का हाय का, टी 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 हाय का हाय का हाय का, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. अस पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे पी कडून क्यू कडे पाहायचा. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ, हाय का हाय का, टी एफ एफ टी एफ एफ, हाय का हाय का हाय का हाय का, नाही अदरवाइज ट्रू, टी 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 टी. पी इम्प्लाइज आर, पी कडून आर कडे पाहताय. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ, पी कडून आर कड बरोबर बोट ठेवायचं पाहायचं. टी 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 एफ, हे पा टी एफ या, हाय का टी एफ या, हाय का हाय का हाय का हाय का, नाही अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. अस पी इम्प्लाइज क्यू एंड आर, P implies Q and R. Implies ची व्याख्या T F F, या P कडून याच्या कडे पाहताय. मग आता इथं पा T T, हे पा T F T F F,
ठीक आहे टी या आता दुसरा पाहून घ्या टी या तर पुन्हा लिहायचं या तिसरं टी या तर इथं लिहायचं या ठीक आहे हाय का हाय का हाय का हाय का नाही अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू अस आता पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज आर पी इम्प्लाइज क्यू कुठं आहे तर इथं आहे पी इम्प्लाइज आर कुठं आहे तर इथं आहे मधात चिन्ह आहे अँडचं तर अँडची व्याख्या टी 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 अदरवाइज फॉल्स टी 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 ठीक आहे टी टी बरोबर पाच पी इम्प्लाइज क्यू इथं आहे क्यू पी इम्प्लाइज आर इथं आहे या दोघात पाच आहे टी 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 हाय का हाय का हाय का टी 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 अदरवाइज फॉल्स इथं लिहायचं अदरवाइज फॉल्स ठीक आहे एवढं जर झालं असेल तर पहा याले नंबर द्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या वाला सात नंबर आहे आणि हा वाला आठ नंबर आहे दोन्ही कॉलम पाहिजे तर याच्या टी आय टी एम आय एफ एम आय एफ 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 टी 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 बोला समजते इथला एक सुटून गेला P implies Q and R. P implies Q and R. म्हणजे याच्यात पाच आहे ठीक आहे इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ अदरवाइज ट्रू लिहायचं राहून गेलं ठीक आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य सेवन आणि एट याच्यामधले हे जे आहेत बा सेवन आणि एट कॉलम हा आयडेंटिकल झाला आणि म्हणून याला म्हणतात इक्विव्हॅलन्स लिहायचं कसं कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल म्हणून हे पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे स्टेटमेंट तिथं लिहायचं नाही लिहिलं तर अर्धा मार्क कट्टे राजू लक्षात ठेवता हे चूक नका होऊ देऊ पूर्ण लिहा ह्या झाला तुमचा सहावा प्रॉब्लेम बोला ठीक आहे बा पाच सातवं स्टेटमेंट सांगत आहो पी इम्प्लाइज क्यू अँड आर इक्विव्हॅलन्स पी अँड क्यू पी इम्प्लाइज आर मित्र या दोघांच्या मधात काहीतरी नोटेशन पाहिजे एक तर अँड पाहिजे ऑर पाहिजे इम्प्लाइज पाहिजे डबल इम्प असं तर चालतच नाही कारण याच्यात ना याच्यात कशाचं नातं आहे तेच व्यक्त नाही झालं म्हणजे हा प्रॉब्लेम कुठंतरी प्रिंट मिस्टेक आहे काय प्रिंट मिस्टेक आहे ती नवीन आवृत्ती आल्याशिवाय क्लिअर होत नाही तुम्ही जर पीडीएफ काढला असेल तर पाहून घ्या म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे प्रिंट मिस्टेक आहे हा याचं उत्तर अँसर निघतच नाही ठीक आहे बा तुम्ही पाहून घ्या पीडीएफ इथं काहीच देऊन नाही अजून काय मिस्टेक आहे याच्यात हे माहित नाही ठीक पा आठवा स्टेटमेंट पाहून घ्या याच्यातही तीन व्हेरिएबल आहे काहीच नाही आता तुम्हालाही करता येते एवढं सोपा आहे काय हार्ड अँड फास्ट नाहीये बरं बरं करून टाकायचं आहे बा पी आता घ्यायचा क्यू एवढ्या याच्यात भन्नाट प्रॅक्टिस होऊन जाते इथं घ्यायचं आर झाला आता एक एक तुकडा घ्यायचा क्यू ऑर आर असं नंतर लिहायचा आहे पी अँड क्यू असं नंतर लिहायचा आहे पी अँड आर बस एवढं करायचं आहे याच्यानंतर आता काय करायचं बात जोडून द्यायचं ह्या झाला म्हणजे याले जोडायचं पी अँड क्यू ऑर आर ह्या एक जोडला इथं ह्यानं ह्या पण हाय म्हणजे हे जोडून टाकायचे पी अँड क्यू ऑर पी अँड आर
आस बस एवढं करायचं आहे आपल्याला, बाकी तर काहीच नाही. या झाला तुमचा ट्रू टेबल. आता काय सांगते बा, तीन व्हेरिएबल असले तर मला लक्षात ठेवायचं आहे का, तीन व्हेरिएबल साठी चार चार दोन दोन एक एक म्हणतात. चार चार दोन 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 एक 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 क्यू आर आर. इथं क्यू आहे, इथं आर. आर ची व्याख्या टी, आर ची व्याख्या एफ एफ एफ. हाय का एफ एफ, हाय का, हाय का एफ एफ एफ, हाय का, हाय का, हाय का इथं एफ एफ एफ. अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू असा आहे. पी अँड क्यू, अँड ची व्याख्या टी टी टी. पी अँड क्यू मध्ये पा टी 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 टी. हाय का, हाय का, हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही आहे. अदरवाइज फॉल्स. असं भर 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 भरता आलं पाहिजे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या डेफिनेशन पाठ असतो. पी अँड आर, पी आणि आर मध्ये पाच, इथं पी आहे, इथं आर आहे. अँड ची व्याख्या टी 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 टी. हाय का टी टी टी. हाय का, हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही. अदरवाइज फॉल्स. बस असं भर भर भरून टाका, बिलकुल चुकतच नाही. P and Q or R. P इथाय, Q or R इथाय, मधात अँड आहे. अँड ची व्याख्या टी 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 टी. हाय का, हाय का, हाय का, हाय का, हाय का नाही. अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. बस एवढं करायचं आहे. पी अँड क्यू ऑर पी आर अँड आर. पी अँड क्यू कुठं आहे, इथं आहे. पी अँड आर इथं आहे. या दोघांच्या मधात आर आहे. आर ची व्याख्या एफ एफ एफ. हाय का एफ एफ, हाय का, हाय का इथं आहे एफ एफ एफ. हाय का आहे एफ एफ एफ. Yap 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 yap. Dangda, otherwise true. तर हे भरून टाकायचं ट्रू. ठीक आहे, एवढं झालं असेल तर याने नंबर द्यायचं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. हे राऊंड करायचे पाहून घ्या. ह्या कॉलम मध्ये ह्या कॉलम, ह्या म्हणजे इकडला पाठ, ह्या म्हणजे इकडला पाठ. पा इथं टी आहे तर टी 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 एफ 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 एफ. म्हणजे बा सेवन नंबरचा कॉलम आणि आठ नंबरचा कॉलम दोन्ही कसे आहेत, आयडेंटिकल म्हणजे सारखे आहेत. मग लिहायचं कसं बा, कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल आहे ना. इथं लिहून दाखवत कॉलम सेवन अँड एट आर आयडेंटिकल म्हणून पूर्ण असं स्टेटमेंट लिहिजा. परीक्षेत तर आवर्जून लिहायचं, लक्षात ठेवा. ह्या झाला तुमचा आठवा. बोला नववा पाहून घ्या. पा नववा स्टेटमेंट सांगत आहो, याच्यातही तीनच व्हेरिएबल आहे, म्हणजे काही भ्याचं कामच नाही आहे. फक्त डब्बा मोठा होते, बाकी दम काहीच नाही राहा.
बरोबर काय करातो बा तो पी लिया तो व्हेरिएबल पहिले लिया पी क्यू आर मग नंतर एक एक तुकडा लिया झालं पी आर क्यू झालं पी क्यू आर झालं आता पी आर क्यू या एम झाला याच्या पाठीवर निगेशन बसून आहे तर याच्याही पाठीवर निगेशन बसवा या वाला झाला आता पी आर क्यू तो पी आर क्यू तो घेतला निगेशन पी आर क्यू आला पी आर क्यू पण आला ठीक आहे एवढं जर झालं असेल तर आता ह्या पूर्ण घ्यायचा तर कसं मांडता येते बात निगेशन लक्षात ठेवा पी आर क्यू असा आर पी आर क्यू असा या पूर्ण घेतला बस एवढी काळजी घ्यायची आहे बाकी तर काही अडचण नाही या पण घेतला जमलं आता एवढा झाला तर याले पण ह्या लागू नाही तर मग एवढा पसारा करायचाच नाही इथं लिहा आता एक दोन तीन चार पाच सहा आता ह्या पूर्ण लिहायला बस एवढं करायचं आहे ठीक आहे ह्या पूर्ण निगेशन पा मग मी कसं लिहून राहिलो निगेशन पी आर क्यू पी आर क्यू आर आर पी आर क्यू असा ह्या झाला कंस अँड आर या झाला डब्बा तयार एवढा डब्बा तुम्हाला ट्रूथ टेबलचा तयार करा लागल दम मात्र काहीच नाही पाणीच मोठा राहते सोप आहे मात्र कसं का तीन व्हेरिएबल असले चार चार दोन दोन एक एक चार चार दोन 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 एक 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 पी आर क्यू इथं पी आहे इथं क्यू आहे मधात आर आहे आर ची व्याख्या एफ 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 हायका एफ एफ हायका 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 इत आहे एफ 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 अदरवाइज ट्रू भरकन भरूनच टाकाच अदरवाइज ट्रू अदरवाइज ट्रू चलो बोल ठीक आहे पी आर क्यू च्या पाठीवर निगेशन बसला ज्याच्या पाठीवर हा बसतो त्याच काय करतो बा खरं असलं तर खोटं खोटं असलं तर खरं याच्या पाठीवर निगेशन बसला तर टीचा होईल या 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 एफचा होईल टी एफचा होईल टी चलो बोल निगेशन पी आर क्यू हे इथं आहे आर पी आर क्यू इथं आहे म्हणजे याच्याकडून याच्याकडं पाहायचा हे सांगते सिक्वेन्स म्हणजे इकडून इकडं पाहायचा आर ची व्याख्या एफ 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 हायका एफ एफ हायका एफ एफ हायका एफ एफ हायका 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 कुठंच नाही आहे अदरवाईज ट्रू बस एवढं करायचं आहे बाकी काही नाही भरकन भरता येते सरळ सरळ भरून टाकायचंय बोल मग आता एवढं जर झालं असेल तर ह्यावाला पाहू एवढा पूर्ण पाठ ह्यावाला हे इथं आला अँड आर आर इथं आहे म्हणजे याच्याकडून याच्याकडं पाहायचंय म्हणजे इथून इथं पाहायचंय अँड ची व्याख्या टी 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 पाय टी टी तर इथं लिहा टी अस हायचा टी टी हे पाय टी टी टी
इथं लिहा. पहिले हे बरा हाय का टी टी हे पाय टी टी तर इथं लिहा टी हाय का टी टी हे पाय इथं आहे टी टी तर इथं लिहा टी हाय का टी टी बोला हाय का टी टी नाही मग अदरवाइज फॉल्स तर हे भरत जा बस एवढं आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. एवढं जर झालं आपलं तर आपलं घ्यावा. आता पहा एवढा जो पीस आहे तो इथं आहे. याले नंबर देऊन राहिलो 7. आर पाहून घे आर इथं आर आहे म्हणजे ह्यावाला आणि ह्यावाला सारखा आला पाहिजे. तर या कॉलम मध्ये या कॉलम मध्ये नजर टाका. इथं टी आहे तर इथं टी आहे. जमलं इथं एफ आहे तर इथं एफ आहे. इथं टी आहे इथं टी आहे. इथं एफ आहे इथं एफ आहे. इथं टी आहे इथं टी आहे. इथं एफ आहे इथं एफ आहे. इथं टी आहे इथं टी आहे. इथं एफ आहे इथं एफ आहे. म्हणजे कॉलम 3 अँड कॉलम 7 कसे झाले आयडेंटिटी. उत्तर कसं द्यायचं कॉलम आहे ना 7 and 3 आर आयडेंटिकल. लिहून दाखवताव इथं जागा नाही आहे माझ्याजवळ. कॉलम 7 and 3 आर आयडेंटिकल असं लिहायचं. खाली 3 टिंब म्हणून लिहायचं देअर फोर हे पूर्ण स्टेटमेंट आठवणीने लिहा याच्या खाली. बोला समजलं का नाही. याच्यानंतरचा 10वा स्टेटमेंट पहा. 10वा स्टेटमेंट पाहून घ्या. दोनच व्हेरिएबलचा स्टेटमेंट आहे. काय सांगत आहो बा तर लहानसा डब्बा बनते काही जास्त त्रास नाही होत. अरे तीनही असला तर त्रास नाही होत. पहिले तर व्हेरिएबल लिहा पी क्यू झालं. आता पहा निगेशन पी दिसते निगेशन क्यू पण दिसते. मी सांगलं होतं का पहिले लहान लहान बेताचे पहिला व्हिडिओ पहा परफेक्टच होऊन जाते. निगेशन पी इथं हाय निगेशन क्यू निगेशन पी निगेशन क्यू याच्यानंतर आता तीनही वेचून टाकायचे. पी डबल इम्प्लिकेशन क्यू त्याच्यानंतर याच्या पाठीवर निगेशन बसला तर ह्या पण घेऊन टाकायचा. निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू त्याच्यानंतर आता पी आहे निगेशन क्यू आहे म्हणजे हा वेचाचा. पी अँड निगेशन क्यू या झाला. आता हा क्यू अँड निगेशन पी या पण झाला. झालं ह्या आता पूर्ण तर तो पण लिहून टाकायचा. पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी या झाला तुमचा ट्रूथ टेबल. बस एवढा आपल्याला तयार करायचा आहे. काही चुकण्याची शक्यताच नाही. पा मग बरोबर दोन व्हेरिएबल असलं तर याच्यासाठी मंत्र सांगला होता 2 2 1 1 2 2 1 1 1 1 निगेशन पी पी त्या पाठीवर बसला. टी असला तर एफ टी असला तर एफ असला तर टी एफ असला तर टी. निगेशन क्यू क्यू च्या पाठीवर बसला. टी असला तर एफ एफ असला तर टी टी असला तर एफ एफ असला तर टी. पी डबल इम्प्लिकेशन क्यू दोन डेफिनेशन आहे याच्या. टी 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 एफ एफ टी अदरवाइज फॉल्स. पाय टी 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 हाय का हे इथं एफ एफ टी अदरवाइज फॉल्स. बस आता या पी डबल इम्प्लिकेशन क्यू च्या पाठीवर निगेशन बसला हे इथं आहे. निगेशन बसला तर टी चा एफ होते एफ चा टी होतो
एफ चा टी होतो, टी चा एफ होते. चलो बोल, पी एंड निगेशन क्यू, तो पी कुठा आहे तर इथं आहे, निगेशन क्यू कुठा आहे तर इथं आहे. बरोबर याच्यापासून याच्याकडे पाच अँटी व्याख्या काय आहे बा, टी 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 अदरवाइज फॉल्स, हाय का टी टी नाही, टी 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 पहिले भरा, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स, बस एवढं करायचं आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे बा, क्यू एंड निगेशन पी, तर क्यू इत आहे, निगेशन पी इत आहे, एंड ची व्याख्या टी टी टी, हाय का टी टी, हाय काय पाय, टी 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 हाय का नाही, अदरवाइज फॉल्स, तर इथं भरून टाकायचं फॉल्स. आता पी एंड निगेशन क्यू इत आहे, क्यू एंड निगेशन पी इत आहे, या दोघांच्या मधात आर आहे, आर ची व्याख्या एफ 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 हे पा, एफ 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 हाय का, हाय का इत आहे, एफ एफ एफ, अदरवाइज अदरवाइज ट्रू, तर इथं भरून टाकायचं ट्रू. ठीक आहे, निगेशन ऑफ पी एंड क्यू, याले पहिले नंबर द्यायचा, एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ, ह्या वाला कुठा, हे इथं आहे, याले राऊंड करायचं, ह्या कुठा आहे, इथं आहे, ह्या दोन कॉलम मध्ये पाहायचं, पा इथं एफ आय, इथं एफ आय, टी आय टी आय टी आय टी आय, एफ आय एफ आय, म्हणजे सांगायचं तात्पर्य दोन्ही कॉलम कसे आहेत रे बा, तर आयडेंटिकल आहेत, कसे आहे, आयडेंटिकल, भरकन लिहून टाकायचं, काय लिहायचं, तर माझे आता सिक्स अँड नाईन कॉलम लक्षात ठेवायचं, सिक्स अँड नाईन कॉलम आर आयडेंटिकल, नाईन अँड नाइन कॉलम आर आयडेंटिकल, असं लिहायचं आहे परीक्षेत, म्हणून एवढं पूर्ण स्टेटमेंट लिहा, पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्विवेलेंस, पी एंड निगेशन क्यू, पी एंड निगेशन क्यू, और क्यू एंड निगेशन पी, असं लिहा. हे झाला तुमचा दहावा स्टेटमेंट, क्वेश्चन टू आपला पूर्ण झाला. आवडला माझा व्हिडिओ आणि रिकामे घरी बसून मित्रांना मेसेज करा, कमा अभ्यास आले लागा त्यांना पण सांगा, तुम्ही पण अभ्यास करा, बारावी सायन्सचा वर्ष आहे म्हणून आहे ना, खूप अभ्यास करा, काही अडचण असेल तर मला मेसेज करा, मी क्लिअर करून देतो. अजून तो फिजिक्सचे प्रॉब्लेम चालू आहे, पहा मग कशी मजा येते, काय काय ट्रिक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आवडला ना तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आठवणीनं मेसेज करा, आणि रोज सांगतो आजही सांगत, घंटी वाजवा. नमस्कार.